नमस्कार मित्रांनो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे वन नेशन वन रेशन कार्ड ही स्कीम सर्व देशभरात लागू झालेली आहे आणि वन नेशन वन रेशन कार्ड या स्कीम अंडरच नवीन ॲप लॉन्च झालेलं आहे त्या ॲपचं नाव आहे मेरा रेशन या ॲप संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मेरा रेशन ह्या ऍप मध्ये भरपूर सारे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन थ्रू आपण आपल्या रेशन कार्डच्या सर्व डिटेल्स जाणून घेऊ शकतो त्याचबरोबर ह्या ऍप मध्ये काही नवीन ऑप्शन दिलेले आहेत रेजिस्ट्रेशन सारखे म्हणजेच तुमच्या घरातील व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नवीन राज्यात जाणार असेल आणि त्या राज्यात जाऊन जर त्या ला राशन विकत घ्यायचा असेल किंवा रेशनचा लाभ घ्यायचा असेल तर तो तेही घेऊ शकतो फक्त त्यासाठी त्याला मायग्रेशन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर मायग्रेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं कोणता ऑप्शन निवडायचा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्याचबरोबर अजून भरपूर सारे ऑप्शन आहेत की कि तुम्हाला किती रेशन मिळतं किती मिळायला हवं ह्याचीही माहिती तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ कोणकोणते रेशन कार्ड दुकाने आहेत त्यांचा संपूर्ण ॲड्रेसही तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड हे तुमच्या रेशन कार्डला लिंक आहे का त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचं मेंबर आय डी काय आहे अशा प्रकारच्या सर्व माहिती तुम्ही या मेरा रेशन ॲप थ्रू मिळवू शकता तर हीच माहिती कशी मिळवायची हे ॲप आप कसं वापरायचं यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या सर्व ऑप्शनची माहिती समजून जाईल मेरा रेशन ॲप तुम्हाला वापरता येईल म्हणजेच तुम्हाला इथून पुढे वन नेशन वन रेशन कार्ड अंडर रेशन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला अजूनही तुम्ही आपलं मराठी इन्फॉर्मर हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे येणाऱ्या आमच्या प्रत्येक नवनवीन आणि नॉलेजेबल व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल ए... सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तिथे मेरा रेशन असं टाईप करा आणि सर्च करा आपल्यासमोर पहिलाच ऑप्शन येईल मेरा रेशन नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून तयार झालेले हे ॲप आहे त्या ॲपला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आता माझ्या मोबाईलमध्ये मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं होतं म्हणून डायरेक्ट ओपन असा ऑप्शन येईल तुमचं इन्स्टॉल झाल्यानंतर सेम ओपन नावाचं बटन येईल त्या ओपन नावाच्या बटनवर क्लिक करा तुमच्यासमोर मेरा रेशन हे ॲप ओपन झालेलं तुम्हाला दिसेल मेरा रेशन ॲप हे ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची होमस्क्रीन मेरा रेशन कार्डची आलेली दिसेल आणि जाणून होमस्क्रीनवर काय आहे ते सगळ्यात पहिला ऑप्शन आपल्याला दिसतोय रेजिस्ट्रेशनचा या रेजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आर सी कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर असा एक रकाना दिसेल तिथे आपल्याला रेशन कार्डचा बारा आकडी नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सर्व आपल्या रेशन कार्ड संदर्भातल्या डिटेल्स येतील आपल्या घरातील व्यक्तींची म्हणजे कुटुंबातील पूर्ण व्यक्तींची नावे येतील त्याचबरोबर त्यांचा मेंबर आय डी इथे आपल्याला दिसेल त्याचबरोबर समजा आता की तुमच्या व्य कुटुंबातील काही व्यक्ती दुसऱ्या राज्यात जाणार असतील आणि त्या राज्यात जाऊन त्यांना जर तिथे रेशन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला मायग्रेशन रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं असतं तर मायग्रेशन रजिस्ट्रेशन इथूनच आपण करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुटुंबातील कोणत्या व्यक्ती ह्या मायग्रेट होणार आहेत म्हणजे दुसऱ्या राज्यात जाणार आहेत त्यांना असं सिलेक्ट करा इथून आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली मायग्रेशन डिटेल्सचा असा एक ऑप्शन आलेला दिसेल तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे सर्वप्रथम स्टेटमध्ये कोणत्या राज्यात जाणार आहे तो राज्य आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर त्या राज्यातील आपल्याला तो जिल्हा निवडायचा आहे आणि मायग्रेशन फॉर्म असा तिसरा ऑप्शन दिसतो तिथे कोणत्या महिन्यापासून ते जाणार आहेत असा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर खालच्या रकान्यामध्ये मोबाईल नंबर आपल्याला आपला टाईप करायचा आहे आणि सर्वात शेवटी मायग्रेशन रिमार्क असा एक ऑप्शन दिसेल तिथे क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन तुमच्यासमोर येतील ॲग्रिकल्चर असेल ब्रिक क्लिंग्ज असेल कन्स्ट्रक्शन म्हणजे शेतीनिमित्त असेल फॅक्टरीमध्ये वर्क करण्यासाठी असतील किंवा कोणत्याही कामासाठी ते जातील यापैकी कोणतं वर्क तुम्हाला जर मॅच होत नसेल तर तुम्ही ऑदर सिलेक्ट करू शकता किंवा यापैकी कोणतंही ऑप्शन जर मॅच होत असेल तर त्या ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा ॲटोमॅटिक तुमच्या कुटुंबातील त्या व्यक्तींचं मायग्रेशन रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मायग्रेशन रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर बाहेर राज्यात गेली तर त्या राज्यातील रेशन कार्ड दुकानात ते रेशन घेऊ शकतील तर असा होता हा पहिला ऑप्शन त्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्यासमोर आहे नो युअर एन्टायटलमेंट या ऑप्शनवर क्लिक करूया आणि रेशन कार्ड नंबरच्या रकान्यामध्ये सर्वप्रथम आपण रेशन कार्ड नंबर टाकूया आणि सबमिट या बटनवर क्लिक करूया सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या रेशन कार्डचे एन्टायटलमेंट ओपन झालेले दिसतील एन्टायटलमेंट म्हणजेच आपल्या रेशन कार्ड अंडर आपल्याला कोणकोणतं धान्य मिळतं आणि किती किलो आणि त्याचा दर किती आहे तर इथे बघा गहू आणि राईस म्हणजे तांदूळ हे दोन दिसत आहेत प्रत्येकी दोन रुपये किलो या दराने मिळतं गहू हे सहा किलो आणि राईस हे बारा किलो आपल्याला आपल्या रेशन कार्डच्या अंडर मिळतं हे होतं या रेशन कार्डचं एन्टायटलमेंट त्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन दिसतोय नियर बाय रेशन शॉप्स या तिसऱ्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया तिसऱ्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला आपल्या लोकेशनच्या जवळील रेशन कार्ड दुकाने पाहायला मिळतील आणि त्यांचा ॲड्रेसही पाहायला मिळेल आणि तिथे तुमच्या सध्याच्या लोकेशनपासून त्या रेशन कार्ड दुकानाचा किती कि डिस्टन्सवर दुकान आहे हेही तुम्हाला इथे पाहायला मिळतं तर अशा प्रकारे हा तिसरा ऑप्शन होता त्यानंतरचा चौथा ऑप्शन आपल्यासमोर आहे ओ एन ओ आर सी स्टेट्स ह्याच्यावर क्लिक करा तुमच्या समोर इंडियाचं स्टे पूर्ण नकाशा ओपन झालेला दिसेल आणि इथे जे ग्रीन डॉट्स ब्लिंक होताना दिसत आहेत ते म्हणजे त्या त्या राज्यामध्ये सध्या वन रेशन वन रेशन कार्ड वन नेशन वन रेशन कार्ड ही स्कीम राबवली जात आहे आणि जे लाल डॉट्स दिसत आहेत त्या राज्यामध्ये सध्या ही स्कीम राबवली जात नाही तर अशा प्रकारची ही माहिती या ऑप्शन थ्रू मिळते त्यानंतरचा पाचवा ऑप्शन आहे माय ट्रान्झॅक्शन या ऑप्शनवर क्लिक करा आणि रेशन कार्ड नंबरच्या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतलं हे तुम्हाला इथे दिसून येईल काही तांत्रिक अडचणींमुळे हा ऑप्शन सध्या ओपन होत नाही पण तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये नक्की तुम्हीचं ट्रान्झॅक्शन पाहायला मिळेल त्यानंतरचा ऑप्शन आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ऑप्शनवर आपण क्लिक करूया नेहमीप्रमाणे रेशन कार्ड नंबरच्या रकान्यामध्ये रेशन कार्ड नंबर द्यायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टेबल आलेला दिसेल रिमार्क आणि स्टेटस फक्त दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आय एम एस अवेलेबिलिटी हा जो दुसरा ऑप्शन आहे त्याचं स्टेटस यस असलं पाहिजे आणि अलाउड फॉर आय एम एस हा चौथा ऑप्शन आहे तो यस असला पाहिजे हे दोन यस असतील तर तुम्ही इलिजिबल आहात असा ह्याचा अर्थ होतो आणि त्यानंतर पाचवा ऑप्शन आणि सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आपल्याला सातवा ऑप्शन दिसतोय आधार सीडिंग या आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करा रेशन कार्ड नंबरच्या रकान्यामध्ये आपला रेशन कार्ड नंबर टाका आणि सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या फॅमिली मेंबरपैकी सर्व सदस्यांची आपल्याला इथे नावे आलेली दिसतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या रकान्यामध्ये आधार सीडिंग दिसेल यस नो यस नो या टाईपमध्ये त्याचा रिमार्क दिसेल म्हणजेच आपल्या कुटुंबातील त्या सदस्याचं जर आधार रेशन कार्डला लिंक असेल तर आधार सीडिंगमध्ये यस असेल आणि नसेल तर आधार सीडिंगमध्ये नो आलेला आपल्याला दिसेल तर अशा पद्धतीने हे पहिले सात ऑप्शन अतिशय महत्त्वाचे होते ह्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या रेशन कार्डची सर्व माहिती करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरातील कोणते सदस्य बाहेर राज्यात जाणार असतील तर त्यांचं मायग्रेशन रजिस्ट्रेशनही करू शकता यानंतर काही ऑप्शन दिसत आहेत सजेशन फीडबॅक लॉग इन आणि एस फीडबॅक जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर इथून सजेशन देऊ शकता आपला आर सी नंबर टाकून तुम्ही कायमस्वरूपी इथे लॉग इनही करू शकता आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट टीमला लास्ट ऑप्शन थ्रू तुम्ही फीडबॅकही देऊ शकता तर अशा प्रकारे हे मय मेरा रेशन ॲप आहे प्रत्येक ऑप्शन कसा वापरायचा प्रत्येक सर्व्हिस कशी वापरायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण आम्ही जेव्हा असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील धन्यवाद